या लग्नाला हे मंत्री भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी हजर होते, त्यांचा जेवतानाचा फोटो मीडियामध्ये आलेला आहे, माझ्याजवळ पण उपलब्ध आहे। आणि या विषयावर चर्चा होत असताना एकीकडे काल परवाच्या दिवशी एक शिवसेनेचे पदाधिकारी असणारे सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता, आता सलीम कुत्ताच्या विषयी वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या येतात, त्याच्या मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु त्यांनी या फेटाळलेल्या असताना या लग्नाला हे लोक हजर होते याचे फोटो आहेत। याच्यावर सभापती आमची भूमिका ऐकून घ्यायला तयार नाही, अतिशय एककल्लीपणे सभागृह चालवलं जात असताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांनी येऊन एक खुलासा केला की शेरे खातीब यांच्या आमंत्रणाने लग्नाला गेलो होतो। ही पत्रिका रातोरात बदललेली आहे, शेरे खातीब यांच्या ऐवजी कासकरांच्या आमंत्रणावरून हे सगळे लोक लग्नाला गेले होते। म्हणजे सरकार दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांना सपोर्ट करतं, दाऊदचं साथ देतं, दाऊदच्या नातेवाईकाला साथ देतं, एकीकडं इकबाल मिर्चीबरोबर व्यवहार करणारे प्रफुल्ल पटेल यांना चालतात, एकीकडं दाऊदशी ट्रान्झॅक्शन असणारे नवाब मलिकांची बाजू हे सरकार घेतं, आणि ज्यावेळेस आमच्यासोबत होते त्यावेळेस देशद्रोही होते। मी त्याच्या याच्यात न जाता सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला भारतीय जनता पार्टीचे लोक हजर आहे, भारतीय जनता पार्टीचा दुट्टप्पीपणा समोर आला पाहिजे। एकीकडे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आमदार अशा पद्धतीने या लग्न समारंभात दाऊदच्या नातेवाईकाच्या सहभागी होतात, आणि असं असताना सभागृहामध्ये कोणत्याही सदस्यांना, मग भाई असतील, अनिल परब साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, एकनाथराव खडसे साहेब असतील, यांना बोलू न देतं, खरं तर 289 हा विरोधी पक्षाचा अधिकार असताना बाकी समोरच्या मंत्री ज्या मंत्र्याचा याच्याशी संबंध नाही त्यांना बोलायला सभापती देतात, याचा अर्थ सभापती नियमाप्रमाणे या सभागृहाचं कामकाज चालू देत नाही। आता माननीय अनिल परब साहेबांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर, पॉइंट ऑफ कामकाजाचा विषय मुद्दा उपस्थित केला, परंतु याच्यावर सुद्धा सभापती बोलू देत नाही, एकांगीपणे सभागृह चालवतात। आणि दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजर असलेल्या लोकांना बोलण्याची संधी देतात, याचाच अर्थ दाऊद इब्राहिमला साथ देणाऱ्यांचं या ठिकाणी सहकार्य केलं जातं, आणि आम्ही याविषयी प्रश्न विचारत होतो, आम्हाला प्रश्न विचारला देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज सभागृहाच्या कामकाजावर आत्ताच्या घडीला बहिष्कार घातलेला आहे। एक शादी के दावत में उस तत्कालीन भाजपा के गार्डियन मिनिस्टर महाजन जी और भाजपा के एमएलए और कॉरपोरेटर सारे मौजूद थे उस शादी में, खाना खाते हुए पाए गए। ये सारे जितने भी ये फोटोज़ है ये वहाँ के रियल फोटोज़ है, और ये शादी दाऊद इब्राहिम का भाई इकबाल कासकर के नज़दीकी फैमिली की शादी थी। अब ये बताया जा रहा है, और दुर्भाग्य इस देश का और प्रदेश का, खास करके उपमुख्यमंत्री और हमारे होम मिनिस्टर आके ये कहते हैं कि ये वो शादी नहीं थी, कोई खतीब नाम के हमारे जो नासिक के एक मौलवी है उनके रिश्ते में शादी थी, ऐसा नहीं है। एक रात में ये इनविटेशन जो है वो बदली किया गया, और ये जो आप देख रहे हैं वो सामने जो